5:09 ची, पण हिला लेट झालं आणि आत्ता झाले 5:22, त्यामुळे एवढा लेट झाली ए सी ट्रेनला. आम्ही आता बसतोय आणि माझ्या समोर बिहा बसली आहे. आता आम्ही जातोय दादरला. रिलेटिव्हमध्ये एक बड्डे आहे, तो आम्ही बड्डे होतो आणि तिचा त्या मुलीचा फर्स्ट बड्डे. जिचा नाव आहे तिचा, खूप गोड नाव आहे. आणि हे नाव आम्ही बिहाचं पण ठेवणार होतो. बिहाच्या राशी भविष्यावरून ज आलेलं, राशीवरून शब्द. तर मग जवरून आम्ही पण जिजाच बघत होतो, पण नंतर मग वैभव बोलला की नको जिजा नको, आपण दुसरं काहीतरी ठेवूया वगैरे असं झालं. तर मग आम्ही जिजा कॅन्सल केला आणि मग विहार ठेवला असं. आणि मग जातोय तिथं आज फर्स्ट बड्डे. ट्रेन खूप हलते, फास्ट ट्रेन घेतली आम्ही. ट्रेन पण जाम हलते मस्त रेटी. आणि आम्ही एवढा वेळ उभो होतो, माझ्यासमोर भरपूर फास्ट ट्रेन गेल्या, रिकामीच होत्या. पण शेवटी ए सीचं तिकीट काढलं आणि त्या साध्या फास्ट ट्रेनमध्ये जाऊन काय फायदा. आणि बरं झालं मी नाही गेले, कारण की एवढं गरम होत होतं, एवढं गरम होत होतं की हालत खराब झाली. मग शेवटी आता जेव्हा इथे बसलो तेव्हा बरं वाटलं. आणि माझ्यासमोर माझी मॅडम बसली आहे मस्तपैकी, एकदम छान नटून तटून. लिप बाम घेतलं तिला नवीन, ते लिप बाम लावलेलं आहे. हातात तिने ब्रेसलेट घातलं आहे, मस्त दिसते. तुम्हाला दाखवते आता बसायला. आणि बियाला काय झालं, थंड थंड लागलं सगळीकडे. तिचा फ्रॉक शॉर्ट आहे ना, म्हणून मग तिला मग असं पॅन्ट लटकवली आहे मागे आणि तिला बसवलंय. कशी थंडी वाली तुला, ऐक कसं केलं तू, असं केलं ना. चला मला जाऊया दादरला बड्डेला. चलो आता घाटकोपर क्रॉस केलंय, जस्ट घाटकोपर स्टेशन केलंय. आणि आमची फास्ट ट्रेन आहे आणि बिहाला तर झोप येते. हे बघा बाबू, घाटकोपर गेल्या तर कुर्ला येणार आणि कुर्ला तर दादर. तू झोपलीस ना, तुझी अर्धवट झोप होणार आणि मग तू किरकिर करणार नंतर. आता झोपू नको, कळलं का? तिला मी बोलली की म्हटलं तू झोपू नको, कारण की आता कुर्ला येऊन तर दादरच येत आहे, मग ती झोपून काय फायदा, ती मग किरकिर होणार. ऐकलं माझ्या बाळाने ऐकलं. आता आम्ही थोड्या वेळा आधीच रील्स पण बनवल्या, कोणच नाही आहे डब्यात, आम्हीच दोघी आहे. मग असं की रील वगैरे पण बनवून घेतले मॅडमच्या, फुल टाइम पास झालाय. रील बनवले ना आपण, ए मेडिया असं काही तोंड करते. याचे माझं आता फेवरेट गाणं झालंय. कुठलं बाळा फेवरेट गाणं? आता आम्ही पोचलो आहोत बड्डेला. इथे बड्डे गर्लचं आहे नाव जिजा. 5:00 टाइम दिलेला पण सगळे 6:00 वाजेपर्यंत येतातच, है ना बाळा? चला आता जाऊया.
वाव छान छान आहे ना डेकोरेशन चला ह्या साइडला विहा मॅडमचा मेकअप चालू आहे आमच्या विहा काय मॅडम मेकअप हळू बंद करा दाबू नको डोळे ओ हो पिंकी पिंकी बघू बघू कशी वाटते मी क्रॉप टॉप छान दिसत अगं सरळ सरळ राह सरळ राह असं नाही असं अशी राह झोपू नको अशी राह सरळ राह चुटकी हॅपी बर्थडे तुझी ओके थोडा दोरडायचं आहे इट्स अ बर्थडे गर्ल जेव्हा ती लोकांना त्रास देते आणि तो आवाज ऐकवते तर तिला पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण पण थोडासा त्रास तिला देऊया आणि तो आवाज एकदम लहान मुलासारखा असला पाहिजे थोडा तोडायचं बोंबलायचं अक्षरशः घसाची एकदम खोलून ओढायचे हॅपी बर्थडे तुझी ओके सुरेनी आणि जो हात वरती नाही करणार समजू जर त्यांनी आज परफ्यूम नाही लावलाय ऑन गाईस ओके हाय प्रॉब्लेम नाही ओके असं नाही की आपल्याच माणसाकडनं कोई भी आंटी अंकल को वाकडा तिकडा फेको कुछ करो मेरे को नहीं प्रॉब्लेम है भाई जो बस लेके आएगा उसको मिलेगा प्राइज रेडी अबे हाँ अरे कुछ तो बोलो आरामात जायचंय आरामात यायचं ओके सो मला हवं आहे लालची बच्चो कैसे ओके आय एम जस्ट किडिंग ओके मला हवं आहे लिपस्टिक लिपस्टिक गो 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 फास्ट लिपस्टिक नोट गो गो फास्ट ओके ओके भेटली 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 जेंट्स द बेल्ट 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 गो 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 फास्ट जेंट्स जेंट्स अरे तुझा नाही बाबा जेंट्स जेंट्स शादी हुआ फास्ट यस फाइनली आई गॉट इट ओके ओके वेट वेट काय नाव तुझं जाओ जाओ बाबू नेक्स्ट 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 ओके सुनाने थोडं काय ओके एक एक कांदा असा करायचा आहे थोडस वाकड करायचं असं सरकत जायचं राईट अँड लेफ्ट टू राईट ओके तीन आहे तीन पोझिशन आहेत इकडे जायचं पहिला इकडे यायचं आणि परत इकडे जायचं ओके चलो मी उभं हा इकडे इकडे हा इकडे 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 हा इकडे इकडे लास्ट लास्ट उसके बाद फिर हम लोग एक सरप्राइज भी आपके लिए तो वो भी करेंगे रेडी ये सुनो हाँ तो इधर आ जाओ हाँ थोड़ा समझ सो मला हवा है तुमच्या पप्पांच्या सासूचा फोटो गेम मध्ये जिंकली मी हा पाणी सेलिब्रेशन असं
महाराजा आणि जसं गाणं स्टॉप होईल जसं गाणं स्टॉप होईल तुम्हाला व्हायचे स्टॅच्यू ओके रेडी अँड स्टॅच्यू मध्ये जेव्हा पण तुम्ही राहाल तेव्हा अलग अलग असं पोज द्यायचं आपलं थोडस ओके थोडं एक्सप्रेशन द्यायचे त्याच्यामध्ये ओके स्टॅच्यू झाल्यावर गाणं स्टॉप झालं ओके नाही ब्लिंक हा ब्लिंक करू शकतो व्हेरी गुड ओके स्टॉप व्हायचं स्टॅच्यू व्हायचं या स्टॅच्यू कशी राहिले और जो मिलेगा वो घर जाए वेरी गुड कॉन्ग्रेचुलेशन पहली लड़की जो है वो घर जा चुकी थैंक यू और ये मेरे को ये What? Go, 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 fast. Music. Come on. 40 सेकंद आहेत तुमच्याकडे त्याच्या आधी तुम्हाला जेवढे बांधतात तेवढे बांधायचे आणि जसे जास्त बांधून होतील तो विनर असेल ओके चलो टायमर लगाते हम लोग दोन वन गो और ये हमारे छोटे से दोस्त है स्पेशली जीजा के बर्थडे पर आए हैं आप सबसे मिलने के लिए अपनी मुलाकात देने के लिए और आपके लेने के लिए एंड सबसे पहले अच्छा ऐसे ही अभी तक हेलो इट्स द यस माय फ्रेंड्स या योर फ्रेंड्स हेलो एवरीवन हाय फ्रेंड्स या योर फ्रेंड्स ऑल माय फ्रेंड्स शी लव यू देयर ओके सॉरी ये तो आई वांट टू कॉल ओके So, service do friends and you from good friends and you.
बोलायला आलोय इथे मामा बरोबर गप्पा भरते मामा काय गप्पा भरते बिहार त्याला विचार तू कधी घरी येणार आहे आमच्या विचार लवकर दोन्ही मामाचे ना प्लेट फुल भरलेले ना मेहनत मेहनत फोन करून बोला मला काय बोलणार फोन करून मला मच्छी देणार की मच्छी आज मच्छी देणार कुठली देणार पण कुठली मच्छी देणार सुरमई देणार मग आमच्याकडे सुरमई जास्त बनते ना सुरमई सुरमई मच्छी है ना भैया आणि बोंबी कोलंबी सांग कोलंबी पण देणार मम्मा दुसऱ्याला पण देणार आहे केक खायला तुला नाही मिळणार केक आता काय करणार आता काय करणार आता हिला केक नाही केक संपला केक संपला तुझा आयुष्य पण केकच नाही तुझ्यासाठी आता आजोबांकडे ना मामाचे मामाचे तो खा नको नको वन चॅप्टर आबो 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 इथे केक खातो आबो ही मुलगी कुठेतरी बघितली टीव्ही वर दिसते टीव्ही वर असतेस का युट्यूब वरची बिहा आहे ना बिहा बिहा तुझे फॅन्स आहेत मग सगळे हाय कर हाय कर सगळ्यांना पोहोचलो घरी आणि आता 12:30 वाजलेत जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग काही शूट नाही केलं ऍक्च्युली त्यांचा टाइमच चुकला त्यांचा 7 केक कटिंग होणार होतं ते 9:30 केक कटिंग झालं कारण की कोण माणसं जास्त लवकर आलीच नव्हती कारण की अदर्स डे त्यामुळे ऑफिसला वगैरे जाणारे मग ऑफिसवरून वगैरे अशी येणारी होती त्यामुळे जास्त कोण नव्हती म्हणून त्यांनी थोडंसं लेट केलं आणि ते गेम्स वगैरे होतेच त्याच्यामुळे केक कटिंग झालं 9:30 मग नंतर मग जेवण वगैरे झालं जेवण वगैरे पण झालं त्यानंतर मग लेट झालं म्हणून मग नंतर मी काय ब्लॉग शूट नाही केला आणि नंतर ट्रेनमधून येताना मॅडम तर लगेच झोपली दादरला बसलो आणि ती माटुंगा सायांना झोपून पण गेली आणि मग डोंबिली आल्यानंतर उठली मग काय वैभव आलेला स्टेशनला गेला आणि माझ्याबरोबर माझी फॅमिली पण होती बिहा जी एवढा वेळ झोपलेली त्यानंतर मग जशी म्हणजे डोंबिवलीला उतरलो तसं मग तिच्या लक्षात आलं की तिचं रिटर्न गिफ्ट आहे ते तिला बघायचं आहे आणि ते लक्षात आल्या लगेच तिची झोप मोड झाली म्हणजे झोप मोड नाही सॉरी झोप उडाली तिची आता एकदम तरतरीत आहे मॅडम ओ मॅडम रिटर्न गिफ्ट बघायचंय ना ते रिटर्न गिफ्ट बघण्यासाठी जागी राहिले ती झोपच उडाली आहे आणि ती कधीची घेऊन बसली आहे हे बघा घेऊन बसली आणि तिला ते खोलायचंच आहे आत्ताच्या आत्ता चला मग खोलूया चला मग रिटर्न गिफ्ट खोलून बघूया येस चला खोला काय बघूया हळूहळू ओ वाव किती मस्त आहे तुला आवडलं तुझं फेवरेटच आहे ना हे सगळं मस्त मस्त दाखव जरा असं दाखव वाव सुंदर आहे सुंदर रिटर्न गिफ्ट आहे ना ॲनिमल बॉय आणि काय काय त्यात सांग मला इरेजर शार्पनर पेन्सिल पट्टी आहे हे बहुतेक चॉक आहे आणि हे काय कंपॉस वा मस्त मस्त नाही नाही आता नाही खोलायचं बस हे जर तुला कळलं ना ऐक ना बाळा ऐक नाही नाही
याच्यात तुला कळलं ना तिची आता रडारड सुरू झाली आहे, कारण हे गिफ्ट तिला आत्ताच्या आत्ता खोलायचं आहे. मी तिला बोलली की हे तू आता बघितलंयस ना, आहे ना, दिसतंय ना तुला, आता जेव्हा तुझी स्कूल चालू होईल तेव्हा तू घे ना, तेव्हा तू सुरू कर पाहिजे, खोलून टाक. पण आत्ता काय खोलायचं, आता वाजले किती, 12:30 वाजून गेले, मग आता झोपायचा टाईम झाला आहे, आता कशाला खोलायचा. मग तिला ते नाही पटत आहे मी जे काय बोलते ते, मग तिचे रडारड सुरू झाले, मग ते ते रडतच बसणार आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते, है ना बाळा, तुला ब्लॉग एंड करायचे नाही, तिला ब्लॉग पण एंड करायचा, तिला फक्त रडायचं, ठीक आहे ना. मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आमची ही मजा मस्ती आणि हा ब्लॉग आवडला असेल तर काय बोलायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट, बाय. I'm not afraid of the dark.